बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षण विभागाला सदबुद्धी येण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी गणरायाची आरती करून लक्ष वेधलंय. जिल्हा प्रशासनाच्या शिक्षण विभागानं 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि या विरोधातच हे आंदोलन करण्यात आलं. समूह शाळा आणि दत्तक शाळा योजना रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षणाचे खासगीकरण केल्यानं शेतकरी, कामगार आणि मजुरांची मुलं शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट शिक्षण विभाग करीत आहे, यालाच यावेळी विरोध करण्यात आलाय. आम्ही बुद्धीचे देवता गणेशा यांना आज आरती घालून साकडं घातलेले आहे की या सरकारला सद्बुद्धी द्यावी. बीड जिल्ह्यातील जवळपास 653 शाळा या कमी पटसंख्येच्या आधारे बंद करण्याच्या हालचाली या प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत. अतिदुर्गम भागामध्ये गोरगरिबांचे लेकरं जे शिक्षण घेत आहेत, या निर्णयामुळे त्यांचे शिक्षणाचे दार बंद होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून आमची अशी मागणी की हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.